निसर्गरम्य असं आमचं घोडके गाव. छान अशी झाड आहेत सगळीकडे. हे आमचं धारेश्वर मंदिर, घोडके गावातलं धारेश्वर मंदिर. त्या साईडला समोर सगळी नारळाची झाड आहेत, पलीकडे नदी. आणि हा इथून असा कालवा जातो, पाणी नाही आहे आता त्याला. पलीकडे डोंगर, मध्ये गाव, एका बाजूला नदी, नदीच्या बाजूला नारळाची झाड, म्हणजे परफेक्ट. जसा गाव असतो तसा हा घोडके गाव आहे. ही आली आमची स्पृहा. हॅलो फ्रेंड्स. अयो हॅलो फ्रेंड्स टू स्पृहास वर्ल्ड. ही आहे तुमची स्पृहा सुमित दळवी. आणि आज आम्ही आलो आहे धारेश्वर मंदिरात. कारण आहे स्पृहाच्या मामाची काय आहे, काय आहे, पूजा आहे. सत्यनारायणाची पूजा आहे, म्हणजे माझ्या मामे भावाची पूजा सुरू आहे. आणि वारा सुटलाय मस्त. फिरूया ना, चला आपलं मंदिर दाखवूया, धारेश्वर मंदिर. तू नाही, तू सांगायचं त्यांना. चल, कोणाला? तुझ्या फ्रेंड्स ना. या ठिकाणी आमची होळी असते, याला चव्हाटा म्हटला जातो. समोरच्या स्टेजवर शिमग्याच अटक असत. इथे मोठं वडाचं झाड होतं, पण ते आता नाही आहे. त्याच्या जाग्यावर हे बघा, छोटस आहे वडाचं झाड. हे दाखवते वडाचं झाड तुला. हे बघा, छोटं आहे. हो, आता वटपौर्णिमेला येणार सगळी जण, गावातल्या बायका इकडे. तस्मिन् देवदिने प्रकृतं द्रव्यं
Thank you.
Yeah.